हे फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत करते मी तुमचं। रिसेंटलीच मी स्मिता सातपुतेंबद्दल काही अपडेट्स दिल्या। त्यांना अटक कशी झाली, पोक्सो ॲक्ट अंडर त्या अटक झाल्या आणि त्यांच्यावरती बरेच ट्रायल झाले की बाबा त्यांना पेन मिळावे म्हणून। परंतु अनफॉर्च्युनेटली झालं असं फ्रेंड की त्यांना पेन मिळत नाही आहे, त्यांची बेल रिजेक्ट होती आहे। आणि रिजेक्ट होण्याचं कारण पण असंच आहे, कारण की स्मिताने जे कृत्य केलं आहे त्या कृत्याचा तिला थोडासुद्धा पश्चाताप नाही आहे। आणि ती जजशी परत वकिलांशी बऱ्यापैकी अरोगन्सीने बोलते आहे आणि तिच्या विरुद्ध एवढे स्ट्रॉंग प्रूफ्स आहेत। आणि डायरेक्ट लाईववरती येऊन तिने त्या गोष्टी केल्यामुळे ती एक व्हिडिओ प्रूफ आहे आणि त्याच्यामुळे ती गोष्ट जज साहेब बघतात। त्या वेळात तिच्यावरचं बेल ॲप्लिकेशन डिरेक्टली रिजेक्ट करतात। आणि असं होतं या स्मिता सातपुतेच्याबद्दल, कारण की एखादी गोष्ट समजा आपण ट्रायल्स होतात, एखादा पनिशमेंट जर झाली कोणाला तर ट्रायल होतात की बाबा किती वर्षाची शिक्षा होईल, काय होईल काय, आणि बेलसाठी सुद्धा अपील केलं जातं। परंतु या केसमध्ये असं होत आहे की स्मिता जी आहे ती दोषी तर आहेच, परंतु तिने केलेल्या गुन्ह्याची तिला इतकी सुद्धा म्हणजे अगदी चिमुटभर सुद्धा लाज वाटत नाही आणि ती म्हणजे ते ॲक्सेप्ट सुद्धा करत नाही की माझ्याकडून गुन्हा झाला, चूक झाली। ती एक लिटरली असं माऱ्यावर घेतल्यासारखं बोलती आणि तिला ती बरीच हॅबिट होती अशा गोष्टी करायची। तिने बऱ्याच लाईव्हमध्ये अशा गोष्टी केलेल्या होत्या, त्याच्यामुळे फ्रेंड्स तिला बेल रिजेक्ट होत आहे। आणि एखाद्या लहान बाळाच्या प्रायव्हेट पार्टला टच करणं आणि त्याला त्रास होईल इतक्यापर्यंत त्याला म्हणजे इंटेन्शनली त्रास देणं हे सो ॲक्ट अंडर येतं। आणि त्याच्यामुळे तिची बेल जी आहे ती स्ट्रॉंग कारणांमुळे रिजेक्ट होते फ्रेंड्स। आणि तिला जी आहे ती चांगलीच पनिशमेंट होणार आहे, कमीत कमी 5 इयर्स तरी पनिशमेंट होण्याचे बरेच चान्सेस आहेत, कारण की प्रूफ्स बऱ्यापैकी स्ट्रॉंग्स आहेत। सो बरेच यूट्यूबर्स आहेत की जे असं सांगत आहेत की या जी ॲक्ट आहे पॉक्सो ॲक्ट अंडर जी अरेस्ट झालेली आहे ती आता स्मिताताई, तर यांच्यावरती व्हिडिओज बनवू नका किंवा मग इफ यू आर मेकिंग इट देन तुम्हीसुद्धा अंडर कायद्याच्या येता आणि चुकीची इन्फॉर्मेशन पब्लिकला देणं हे पण रॉंग आहे। सो म्हणजे असं काही मला याच्याविषयी बोलायचं नाही आहे, फक्त एवढंच मला सांगायचं आहे की तिच्या बेल ॲप्लिकेशन रिजेक्ट होत आहेत आणि तिला बराच काळ कदाचित पोलीसमध्ये कस्टडीमध्ये घालवावा लागणार आहे। फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी तुम्ही डेफिनेटली सांगा की तिचा गुन्हा हा अक्षम्य आहे का तिला लगेच वेल मिळायला हवी, तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स डेफिनेटली मला या कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तिचे बरेच सारे वेलविशर्स पण आहेत, तिचे हेटर्ससुद्धा आहेत, कारण की बऱ्यापैकी अतिहोत चालल्या होत्या गोष्टी। परंतु म्हणतात ना शेवटी देव आहे आणि देव सगळ्या गोष्टी हे करतो। आणि तिचा जो मुलगा आहे यश, तो सुद्धा आता रिसेंटली तिच्या चॅनल थ्रू लाईव्ह आला होता आणि माझ्या मम्मीपाशी कोणी काही बोललं तर मी बघून गेलं असं लिटरली त्यांनी लोकांना एक धमकी दिली, म्हणजे की बऱ्यापैकी रॉंग आहे की बाबा ऑलरेडी तिच्या पूर्ण चॅनलवरती आक्षेप आलेला आहे, तिला अरेस्ट झालेली आहे, त्याच्यामुळे तिने तो चॅनल रन ठेवणं हे सुद्धा एक तिच्यासाठी थोडं धोक्याचं असू शकतं, कारण की काही चूक अजून सुद्धा दुसऱ्यांकडून झाली, तिच्या मुलाकडून झाली, अजून कोणाकडून झाली, तर मग परत तिला त्याचाच प्रॉब्लेम येऊ शकतो, कस्टडी वाढू शकते। सो आय होप तिच्या मुलाने सध्या तरी अभ्यासावर लक्ष द्यावं आणि याच्याविषयी बिलकुल लक्ष न देता स्वतःच्या माही म्हणजे मामाच्या घरी जो आहे तो छानपैकी त्याने एज्युकेशन कम्प्लीट करावं आणि आईसाठी वेट करावा असंच मला तरी वाटतं फ्रेंड्स। कारण की थोडं कायदा खूप म्हणजे खूप या ठिकाणी स्ट्रॉंग आहे, कारण की लहान मुलांबद्दल कायदा आहे हा आणि हा अंडर 18 असल्यामुळे कायदा स्ट्रिक्ट आहे, त्याच्यामध्ये बेल लवकर मिळतच नाही, नॉन बेलेबल अफेन्स आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता फ्रेंड्स। सो आय डोंट नो की बाबा आता तिचं डेफिनेटली फ्युचरमध्ये कधी तिला बाहेर येता येईल एक्झॅक्ट 100% मी नाही सांगू शकत फ्रेंड्स, परंतु जे काही मला थोडं इन्फॉर्मेशन मिळाली ती मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली फ्रेंड्स। तर तुम्हाला काय वाटतं तिच्याविषयी, बरेच न्यूज चॅनलसुद्धा आता सांगत आहेत, तिचं नाव घेण्यालासुद्धा लिटरली लोक घाबरत नाहीत काही जणं। सो फ्रेंड्स तुम्ही काय याच्याविषयी विचार करता मला डेफिनेटली सांगा आणि चॅनल माझा जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बाय फ्रेंड्स।